सांसद अनिल बोंडे ने आज नागपुर में पत्रकारों से संवाद साधा। इस दौरान बोंडे ने उमेश कोल्हे की हत्या पर शोक जताते हुए कहा कि महाविकास आघाड़ी सरकार ने किसी भी तरह की कार्रवाई इस मामले में नहीं की थी, लेकिन राज्य में अब शिंदे फडणवीस सरकार स्थापित हुई है। उप मुख्यमंत्री फडणवीस ने इस मामले की जाँच के आदेश भी दिए हैं। अतिशय दुर्दैवी घटना होती कि 21 जूनला उमेश कोल्हे यांची अतिशय निर्गुण हत्या आणि सुनियोजित पद्धतीनं हत्या करण्यात आली। दुसऱ्याच दिवशी 5 आरोपी अटक केले, परंतु स्वतः पोलीस कमिशनर म्हणत होत्या, कारण माझ्यासमोर बोलल्या की 5 लोकांनी कन्फेस केलं आहे की आम्ही खून केला, परंतु मोटिव सांगितला नाही। आणि पहिल्या 2 दिवशी तर रॉबरी किंवा लूटमार असे कारणं सांगण्यात आले, त्यांच्या कुटुंबावर दबाव आणण्यात आला की नुपूर शर्माची पोस्ट फॉरवर्ड केल्याचं कोणाला सांगू नका। खरं जर पाहिलं तर CCTV चे फुटेज त्यांच्याजवळ होते, त्यांच्याजवळ उमेश कोल्हेचा मोबाईल होता, त्याने कोणाला फॉरवर्ड केलेलं होतं हे पोलिसांना माहीत होतं। CCTV मध्ये कसं मारलं, कशी रेकी केली, कसा पाठपुरावा केला हे माहीत होतं, सगळे चेहरे दिसत होते, पण त्या गुन्ह्याच्या मुळापर्यंत न पोचल्यामुळं, ते जाळं न उकलल्यामुळं दुर्दैवाने 2 दिवसानंतर उदयपूरमध्ये कन्हैयालालला सुद्धा जीव गमवावा लागला। नागपूरमध्ये सुद्धा एका युवकाला घर सोडावं लागलं। अमरावतीमध्ये 10 लोकांना धमक्या आल्या, त्यापैकी 2 डॉक्टरांनी व्हिडिओ काढले, माफी मागितली आणि एक भयग्रस्त वातावरण निर्माण झालं, परंतु MVA सरकारला दुर्दैवाने त्याची काही दखल घ्यावीशी वाटली।